पेटवडज येथील ग्रामस्थांची धरणात जमीन गेली असून काही शेतकऱ्याच्या जमीनीही धरणापलीकडे आहे. शेतीकडे जाणारा रस्ता नसल्याने मागील 20 ते 25 वर्षापासून शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुबलक रस्ता हा काही शेतकऱ्यांनी अडवून धरल्याने धरणापलीकडच्या शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी मोठी मशगत करावी लागत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी पेटवडज येथील ग्रामस्थांनी सिंचन भवन येथील कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पेटवडज येथील सरपंच नारायण गायकवाड यांनी दिला. पेटवडज येथील धरणामध्ये शेती गेली आणि त्या धरणाच्या पलीकडे काही शेती आहे, त्या धरणा शेती गावातली प्युअर जमीन म्हणजे बागाय जमीन पलीकडं आहे, त्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता आम्ही आज 25 ते 30 वर्षापासून कंटिन्यू मागणी करत असतो. कोणी मागणी मान्य करायला तयार नसल्यामुळे न्यायालय असतो किंवा मजबुरीपोटी पाटबंधारे डिपार्टमेंटचे मंडल अधिकारी यांच्याकडे मागणी केल्या, त्याने आज पॉझिटिव्ह होकारार्थी बोलले. काय आश्वासन दिले? प्रस्ताव करतो मी दिले, 2 दिवसांमध्ये पत्र दिले, 2 दिवसांमध्ये करतो मी सांगितले. पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका काय नाही तर बाबासाहेब घटनेप्रमाणे उपोषणाचा मार्ग आहे चाकरीला. काय नाही साहेब, आम्ही शेतकरी धरणग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी दिलेली जा रस्ता करून दिला या लोकांनी, त्या रस्ता खुला करून द्या म्हणून आम्ही मागणी करायला आले इथे. साहेबांनी काय अडचण काय तुम्हाला? आम्हाला शेतकऱ्याला बाकीचे जे शेतकरी असणारे रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये अडथळा करून पोवळा घातलेत, रस्ता अडवळा आहेत, रस्ता करू देणार झाले. तुम्ही अगोदर किती वेळेस मागणी केली होती डिपार्टमेंटकडे? याच्याकडे केलं नाही तशी गेल्या, बीडीओला गेल्या, पंचायत समितीला विचारल्या, सगळे साहेबांनी काय आश्वासन दिलं? आता त्यांनी करतो करतोच म्हणाले साहेब, प्रत्यक्षात कोणी बी करणार आले.